येणारे पुढचे सगळे व्हिडिओ आपल्याला माहीत पडावेत यासाठी आपण खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलेलं आहे, ते सबस्क्राईब नावाचं बटन दाबा, म्हणजे येणारे पुढचे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, गेले अनेक दिवस आपले शिवभक्त एक प्रश्न विचारत आहेत आणि तो म्हणजे शिवजयंतीची नेमकी सुरुवात कशी झाली. मग याच्यावरती ज्यावेळी आम्ही डिटेल अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की इंग्रज लोकांना इतिहासाचं खूप आकर्षण आणि आवड, आणि त्यानुसार जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत तोपर्यंत आपण महाराष्ट्रातच काय पण भारताच्या पूर्व किनाऱ्यावरती पश्चिम किनाऱ्यावरती 1 इंचसुद्धा जमीन आपण घेऊ शकत नाही अशा प्रकारचं काही स्टेटमेंट इंग्रज दप्तरांमध्ये एका इंग्रज इतिहासकाराने किंवा एका पर्यटकाने वाचले. आणि नक्की हे शिवाजी महाराज कोण आहेत हे बघण्यासाठी तो पर्यटक मे 1869 इंग्लंडवरून भारतात आला. त्याचं नाव जेम्स डगलस. आणि जसा तो भारतात आला तसा तो थेट रायगडावरती गेला आणि रायगडावरती गेल्यानंतर तो 4-5 दिवस रायगडावर मुक्कामी राहिला आणि त्यांनी संपूर्ण रायगड असा धुंडाळून काढला, परंतु त्याला शिवाजी महाराजांची समाधी काय मात्र सापडली नाही. त्यांनी 4-5 दिवस प्रयत्न केला आणि शेवटी तो हताश झाला, मग पुण्यामध्ये आला. आणि जे काही घडलं 4-5 दिवसामध्ये शिवाजी महाराजांचे समाधी शोधण्यासाठी तो गेला दर्शन घेण्यासाठी पण मिळालं नाही, हे सगळं त्यांनी एक विस्तृत असं वर्णन त्यावेळेचं टाईम्स ऑफ इंडिया पेपरमध्ये लिहिलं, इंग्रजीमध्ये लिहिलं ते. आणि ते इंग्रजी पेपरमध्ये टाईम्स ऑफ इंडियामध्ये आल्यानंतर ते संपूर्ण भारतामध्ये ती बातमी झळकली की शिवाजी महाराजांची समाधी कुठे आहे काय वगैरे हे शोध घेत असताना एका इंग्रज अधिकाऱ्याला काही सापडलं नाही. आणि हे सगळं डिटेल त्यांनी ते लिहिलं आणि ते नेमका तो पेपर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या हाताला लागला. इतर कोणालाही एवढं काही गांभीर्यानं घेण्यासारखं ती बातमी वाटली नाही, परंतु महात्मा ज्योतिबा फुलेंना मात्र तो विषय गंभीर वाटला आणि त्यांनी ती बातमीचं कटिंग काढून घेतलं आणि त्यांनी पुण्यामध्ये जागोजागी अशा प्रबोधन सभा घेतल्या आणि सांगितलं की ही शिवाजी महाराजांची समाधी आपण शोधली पाहिजे. एक इंग्रज एवढा लंडनवरून भारतामध्ये येतो, डायरेक्ट रायगडाव जातो महाराजांचं दर्शन घ्यायला, त्याला एवढं कुतूहल आहे आणि ज्या शिवाजी महाराजांचे आपल्यावरती या भारतावरती एवढे उपकार येतं, इथल्या लोकांना याची अजिबात जाणीव नसावी हे थोडंसं वेगळंच गणित आहे. म्हणून आपण त्या शिवसमाधीचा शोध घेऊया असं महात्मा फुलेंनी सगळ्या लोकांना आवाहन केल्यानंतर जवळपास पुण्यामधली बहुजन समाजातली 1000 पोरं तयार झाली आणि ती मजल दरमजल करत रायगडावरती गेली. त्यांनीसुद्धा 3-4 दिवस ते जंगल तोड करायचा प्रयत्न केला, कारण रायगड किल्ला जवळपास 1200 एकराचं पठार आहे आणि ह्या याच्यात शोध घेणं हे खूप जिकिरीचं काम होतं. आणि 4-5 दिवस शोध घेतल्यानंतर ती घाणेरीची झाडं वगैरे सगळी कापल्यानंतर एक लक्षात आलं की तिथे शिवाजी महाराजांची समाधी सापडली आणि मग महात्मा फुलेने ती समाधी बघितली, त्याच्यावर फुलं वाहिली, ते पुण्यामध्ये आले आणि पुण्यामध्ये एक मोठी मीटिंग घेतली आणि मग त्या मीटिंगमध्ये एक ठराव ठराव पास झाले. ब्रिटिश सरकारचं जे पोलीस खात्याचे गुप्तचर रेकॉर्ड्स असतात त्याच्यामध्ये ह्या ठरावाची एक प्रत आहे आणि त्याच्यामध्ये या ठरावामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी या मंडळाचं सरचिटणीस व्हावं अशा प्रकारचा ठराव पास झाला. आणि या मीटिंगमध्ये आणखी 3 ठराव पास झाले होते, त्यातला एक ठराव म्हणजे या सापडलेल्या शिवसमाधीचं, म्हणजे ही गोष्ट मी सांगतो आहे, मे 1869 तो जेम्स डगलस वर गेला, त्याच्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महात्मा फुले रायगडावरती गेले आणि नेमकं जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो त्याचवेळी ही समाधी सापडली. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की शिवाजी महाराजांचा तिसऱ्यांदा जर राज्याभिषेक कोणाच्या हस्ते झाला तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंच्या हस्ते झाला. तर या पुण्याच्या मीटिंगमध्ये म्हणजे पोलीस रेकॉर्डनुसार जे सापडते त्यानुसार या मीटिंगमध्ये 3 ठराव पास करण्यात आले. एक म्हणजे शिवसमाधीचा जीर्णोद्धार करावा, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जावी आणि तिसरं शिवाजी महाराजांचं हे महान कार्य आणि हे कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी महात्मा फुले यांनी पोवाडा लिहावा. आणि त्याप्रमाणे जो ठराव पास झाला त्याप्रमाणे ही तिन्ही कामं मार्गी लागली. महात्मा फुलेंनी इंग्रज सरकारला पण अर्ज केला आणि त्यानुसार इंग्रजांनीसुद्धा या शिवसमाधीच्या जीर्णोद्धारासाठी मदत केली आणि सरकारी देखभाल आणि पब्लिक कॉन्ट्रीब्युशन अशा प्रकारातून शिवाजी महाराजांच्या समाधीची दुरुस्ती झाली. पुढे दरवर्षी इंग्रज सरकारने देखभालीसाठी एक अधिकारी नेमला आणि ते त्याची देखभाल करत गेले. आणि जो ठराव हे पास झाला ते ठराव शिवसमाधीची दुरुस्ती झाली, नंबर 1. नंबर 2, शिवजयंती साजरी केली पाहिजे. तर 1869 महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरू केली आणि मग पुण्यामध्ये पहिली शिवजयंती ही महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली. त्याचवेळी मुंबईमध्ये कामगार वस्तीमध्ये कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी ही शिवजयंती सुरू केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिवजयंतीचा तडाखा सुरू झाला, सगळीकडे शिवजयंती सुरू होऊ लागली. विशेष म्हणजे ही शिवजयंती साजरी होण्यासाठी इंग्रज सरकारनेसुद्धा 5 रुपयाचं अनुदान दिलेलं आहे. म्हणजे सरकारसुद्धा शिवाजी महाराज ह्या विषयाला इंग्रज सरकारनेसुद्धा एवढं गांभीर्याने घेतलं की त्यांनासुद्धा लोकमताच्या रेट्यापुढे झुकून या समाधीची दुरुस्ती करावी लागली, शिवजयंतीला अनुदान द्यावं लागलं.
मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारनेसुद्धा जे कोण चांगली शिवजयंती साजरी करतील त्या प्रत्येक मंडळाला अशा प्रकारे शासकीय अनुदान द्यायला काही हरकत नाही, जेणेकरून शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते सगळ्या जगासमोर यावं, योग्य रीतीने यावं, यासाठी अशा प्रकारचा शिवजयंती उत्सव झाला पाहिजे आणि तो व्यापक झाला पाहिजे. शिवाजी महाराजांचे आपल्यावर एवढे उपकार आहेत की जसं आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतो, त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांची जयंती हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला गेला पाहिजे, अशा प्रकारचं प्रबोधन व्हायला पाहिजे आणि त्यासाठी शिवजयंतीचं प्रयोजन झालं पाहिजे. महात्मा फुले यांनी जर टाइम्स ऑफ इंडिया वाचला नसता किंवा जर जेम्स डगलस शिवाजी महाराजांचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून आला नसता तर ती समाधी कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे, ती लुप्त झाली का विलुप्त झाली हे कळायलासुद्धा मार्ग नव्हता. म्हणजे आपल्या लोकांना तेव्हाही इतिहासाबद्दल अनास्था होती, आत्ताही अनास्था आहे. म्हणून जर तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला इतिहास अभ्यास करावा लागेल आणि त्या इतिहासामध्ये म्हणजे पृथ्वीच्या निर्मितीपासून ते आत्तापर्यंत या इतिहासामध्ये सगळ्यात पराक्रमी माणूस जर कोण झाला असेल, चारित्र्यवान आणि सर्वसामान्य शोषित उपेक्षित शोषितांची बाजू घेण्यासाठी त्यांनी काम केलं असा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव नाव आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या बाबतीत प्रत्येक मराठी माणसाने अशी भूमिका घेऊया की वर्षाला एक तरी किल्ला आपण बघितला पाहिजे आणि जसं पर्यटन वाढेल तसं तिथली वर्दळ वाढेल आणि शिवाजी महाराजांच्या समाधीसह शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यात जेवढ्या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत त्या त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष भेटी दिल्या पाहिजेत. आणि म्हणून ज्यांनी ही शिवसमाधी शोधली, ज्यांनी शिवजयंती साजरी केली, समाधीचा जीर्णोद्धार केला आणि ठरावात पास झाल्याप्रमाणे 1000 ओळींचा प्रदीर्घ पवाडा लिहून पवाडा गातो भोसले यांचा कुळवाडी भूषण शिवाजीराजांचा हे शिवाजी महाराजांवरलं पहिलं महाकाव्य महात्मा फुलेंनी लिहून ठरावातले तिन्ही मुद्दे पास केले, पूर्ण केले. म्हणजे आपल्याकडे घोषणा भरपूर होतात पण त्या पूर्ण होत नाहीत. पुण्यात मीटिंग झाली, ठराव झाले आणि ते ठराव पास करून त्या ठरावानुसार कृतीसुद्धा झाली. हे तिन्ही उपक्रम ज्यांनी राबवले शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी आदरापोटी त्या महात्मा फुलेंना आपण त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा करूया आणि महात्मा फुलेंचं हे कार्य आपण सतत पुढे नेऊया. त्यांनी जे सांगितलं शिवाजी महाराजांच्या समाजाची दुरुस्ती, शिवाजी महाराजांचं जयंती आणि शिवाजी महाराजांचं इतिहास लिहिणं, तर आपणसुद्धा इतिहास लिहिला पाहिजे किंवा लिहिता येत नसेल तर वाचला पाहिजे. दरवर्षी एकतरी किल्ल्यावर गेलं पाहिजे आणि शिवसमाधीचं दर्शन घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपण इतिहास जागा ठेवला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.